हाय, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार लोणच्याचा एक प्रकार. पण लोणचं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच येतं, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं किंवा आपण करवंदाचं लोणचं, मिरचीचं लोणचं. पण मी तुम्हाला आज दाखवते थोडासा आगळा वेगळा प्रकार, पापलेटचं लोणचं. सुरू करूया आपण. इथे पापलेट घेतलेलं आहे, तो त्याचे छोटे छोटे आपण पीसेस केलेले आहेत. आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे पीसेस घालूया. यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत. ह्या वाटणमध्ये आपण घेतलं आहे हिरवी मिरची, कोथमीर, आलं, लसूण हे घालून आपण वाटलेलं आहे. हे लावतो आपण साधारण एक चमचा. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण मिक्स मसाला, म्हणजे मसाला तुमच्या घरात जो कोण साठवणीतला मसाला असेल तो आपण मसाला घालतोय साधारण एक चमचा. त्याच्यानंतर घेतो आपण अर्धा चमचा हळदी पावडर. फिश म्हटल्यावर हळद ही पहिल्यांदा आली. त्याच्यानंतर आपण इकडे मीठ घेतोय. तुम्ही सगळे माझ्या हातनं म्हणून मी असं हातानेच घेते, तर असं चवीप्रमाणे घातलंय आपण मीठ थोडंसं. कारण हे लक्षात ठेवायचं की आपल्या मसाल्यामध्ये मीठ असणार आहे थोडं, म्हणून थोडंसं अंदाजे थोडंसं कमी. हे सगळं आपण मिक्स करणार आहोत व्यवस्थित. याला सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. असं करून आपण हे सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता आपण हे थोडंसं फ्राय करणार आहोत. तेल घेऊया. जास्त तेल ह्याच्यात घालायचं नाही आपल्याला. एक ते दीड चमचा तेल घेतलेलं आहे. व्यवस्थित तेल सगळीकडे फ्राय पॅनला लावून घ्यायचं. अगोदर थोडंसं गरम होऊन द्यायचंय. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे माशाला सगळं लावलेलं आहे, पापलेटला जे आपण मसाला लावला आहे, आपण ते थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित आपल्याला शिजून द्यायचंय. वास एकदम मसा, सुगंध मस्त छान येतोय. आता पण हे होतंय तोपर्यंत आपण काय करूया, लोणच्याची तयारी करूया, म्हणजे मसाला. एक वाटी जर तुम्ही मसाला घेतला लोणच्याचा तर त्याच्यामध्ये तेवढंच तेल पाहिजे, एक ते दीड वाटी तेल पाहिजे. कारण हे आपल्याला टिकवायचं आहे. तेल व्यवस्थित होऊन द्यायचंय. कारण जर तेल कच्चं असेल तर आपल्याला ते लोणचं कच्चं लागेल. आणि तेल जास्तही नाही गरम करायचं आहे. कारण जर तुम्ही जास्त तेल गरम केलं तर मसाला घातल्या ते मसाला जो आहे तो करपून जाईल. तेल झाल्यावर आपण एक गॅस एकदम कमी करणार आहोत. त्यात मसाला घालणार आहोत आणि आपण शिजलेले पापडीचे तुकडे ते घालणार आहोत. आणि एक उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपलं लोणचं तयार आहे. हे होतंय. तर आपण काय करायचं, मसाला घालून बघायचं आहे की हे कितपत झालेलं आहे. तेल झालेलं आहे. तेल जेव्हा गरम होतं आपण पहिल्यांदा आपला गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे. हा सगळा मसाला आपण ह्याच्यात घालणार आहोत. व्यवस्थित हा हलवून घेणार आहोत. आता आपण हे पापलेट तळलेले जे पीसेस आहेत ते त्याच्यात घालूया. खूप असं टेम्पटिंग झालंय मला. आधी मी घालते हे पटापटा. खूप सुंदर लागतं हे लोणचं. आणि ह्याच्याच बरोबर तुम्ही पापलेटचं जसं आहे तसं तुम्ही गोळीचं, जो मोठा गोळ मासा असतो त्याचं करू शकतात. म्हणजे काय की ज्या माशाला काटे नाहीत त्या माशाचं तुम्ही हे करू शकतात आणि कोलंबीचंही करू शकतात. आपलं हे लोणचं तयार आहे. गॅस बंद करूया. काय मस्त मस्त सुगंध सुटलंय. आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालूया. साधारण ह्याला तुम्ही एवढं जर लोणचं असेल, म्हणजे साधारण एक आपण मीडियम साईजचा पापलेट घेतलेला आहे, तर 2 ते 2.5 लिंबाचा तरी रस त्याला लागतोच. आपण ह्या लिंबाचा रस घालूया. आजची आपली रुचकर मेजवानी तयार आहे. पापलेटचं लोणचं मस्त चटपटीत पण आहे, तिखट आहे, आंबट आहे थोडंसं. आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला अजून काही छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला. तोपर्यंत बाय.